हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी क्लास 6 याचं जर मराठी आहे, सीबीएसईचं अभिजात मराठी हे जे पाठ्यपुस्तक आहे यामधील जो पहिला लेसन आहे तो आपण आज इथे बघणार आहोत. तर पहिला जो लेसन आहे त्याचं नाव आहे बघा, टिकटिक वाजणारे घड्याळ. आपण जे काही लेसन इथे घेत असतो ते सर्व लेसन मी ते गोष्टीसारखे शिकवत असते, आणि एक गोष्ट समजून जर आपण तो लेसन वाचला तर तो आपल्या व्यवस्थित लक्षात राहतो. ठीक आहे, तर बघा आपण लेसनला सुरुवात करूया. आस्था विचार करीत बसली होती. आस्था नावाची मुलगी होती आणि ती विचार करत बसली होती. तिचे बाबा ऑफिसमधून घरी आले तरी तिचं त्यांच्याकडे लक्षच नव्हतं. बघा या लेसनमध्ये मुलीचं नाव सांगितलेलं आहे आस्था, आणि ती विचार करत बसलेली होती. ती इतकी एकाग्र झालेली होती की तिचे बाबा ऑफिसमधून येऊन तिच्या जवळ बसले तरी तेही तिच्या लक्षात आले नाही. रोज आपली चिमुरडी आपण दारात पाय ठेवताच बाबा बाबा करीत जवळ येते, अंगा खांद्यावर खेळते, आज काहीतरी बिनेसले वाटते असे तिच्या बाबांना जाणवले. तिच्या बाबांच्या मनात विचार आला की रोज आपली मुलगी, चिमुरडी म्हणजे आपली मुलगी, ती रोज बाबा आले करत आपल्या जवळ येते, धावत येते आणि आपल्या अंगा खांद्यावर खेळती. मग आज असं काय झालं, असं काय बिनसलंय असं बाबांना वाटतंय. त्यांनी आस्थाला हाक देताच ती म्हणाली, बाबा तुम्ही आलात. ज्यावेळेस ती आस्था जवळ आली नाही त्यावेळेस बाबाने तिला हाक मारली, आणि बाबांनी तिला हाक मारताच ती बाबांना म्हणती, बाबा तुम्ही आलात. दचकून ती म्हटली, बाबांनी सरळ विषय न काढता थोडा वेळ शाळा सुट्ट्या मैत्रिणी मित्र अभ्यास अशा गप्पा केल्या. बाबांनी तिला डायरेक्टली विचारलं नाही की तू कसला विचार करत होती, काय करत होतीस. बाबांनी अगोदर शाळेबद्दल विचारलं, त्यानंतर सुट्ट्याबद्दल विचारलं, तुझ्या मित्रमैत्रिणी कोणकोणते काय असं त्याबद्दल विचारलं, अभ्यासाबद्दल विचारलं. आणि बाबांनी चहा घेतला आणि तिला ते बाहेर बागेमध्ये फिरायला घेऊन जाणार होते. बाबा तिला घेऊन कुठे गेले, बागेमध्ये फिरायला घेऊन गेले. पण ती नाही म्हणाली, अरे आज सगळं उलटच चाललं होतं. बाबा तिला रोज बागेत फिरायला घेऊन जात असे पण आस्था तिकडे जायला नाही म्हणाली. अरे आज जरा सगळं उलटच चाललं होतं, दररोज बाबा बाहेर फिरायला चला असे म्हणणारी आस्था आज बाहेर जायला चक्क नकार देत आहे. विषय काहीतरी महत्वाचा आहे हे बाबांच्या लक्षात आले. बळे बळे बाबा तिला सोबत बाहेर घेऊन गेले. बघा आस्था रोज बाहेर जायचं म्हणून बाबांच्या मागे लागत होती. पण आज बाबा तिला चल म्हणाले तरी पण ती जायला नाही म्हणाली. मग बाबा तिला बळबळ बळजबरीने बागेत घेऊन गेले. जाताना आस्थाची कळी खुलली. कळी खुलली म्हणजे काय, आस्था आनंदी होती. ती म्हणाली, बाबा मला माझ्या शाळेचे वेळापत्रक म्हणजे टाइम टेबल बनवून द्या. आता ती बाबांशी बोलू लागली. आज शाळेत वेळ कसा वाया जातो याविषयीची माहिती दिली होती. त्यासाठी वर्गातल्या हुशार विद्यार्थ्यांनी वेळेचा कसा सदुपयोग करतात याचे उदाहरण दिले. आता आपण कसे वागायला हवे याची माहिती तिच्या वर्ग शिक्षिकेने दिली. तो विषय तिच्या मनात घर करून बसला होता. आपण दिवसभराचा बराचसा वेळ क्षुल्लक आणि निरर्थकपणे वाया घालवतो, त्यामुळे आपण मागे पडतो असे तिला वाटत होते. बघा ती चिमुरडी म्हणजे आस्था काय म्हणाली की बाबा आज शाळेमध्ये वेळापत्रकाबद्दल शिकवले आणि मला तुम्ही अभ्यासाविषयीचे टाइम टेबल बनवून द्या असं ती तिच्या बाबांना म्हणाली. आणि वेळेचा सदुपयोग कशा पद्धतीने करतात याची काही उदाहरणे शाळेमध्ये मुलांनी दिली, हुशार विद्यार्थ्यांनी दिली. आणि आपला वेळ कुठे वाया जातो, कसा वाया जातो हे मला त्यामधून लक्षात आले. आपला बराचसा वेळ हा कसा जातो, निरर्थक जातो, वाया जातो असे तिला वाटले आणि त्यामुळे आपण मागे पडत आहोत असे ती म्हणाली. आता बाबांना सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या, त्यामुळे ते त्यांच्या शब्दात तिला सांगत होते. बरेचदा असे होते की अनावश्यक गोष्टींमध्ये आपण आपला बराच वेळ वाया जातो, त्यामुळे अनावश्यक गोष्टीकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. आवश्यक गोष्टींकडे लक्ष द्यायला आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही. पहिल्यांदा आपण आपल्या गरजेच्या प्राधान्यक्रमानुसार आपल्या कामाची यादी तयार करणे आवश्यक आहे. बघा बाबा तिला काय म्हणतात की
बाबा तिला म्हणाले की आपण बरेच बरेचदा अनावश्यक गोष्टीमध्ये आपला बराचसा वेळ वाया घालतो आणि आवश्यक ज्या गोष्टी करायच्या असतात तिकडे आपले लक्ष जात नाही. मग त्यासाठी काय करायला हवे? तर पहिल्यांदा आपण आपल्या गरजेनुसार कोणत्या कामाला जास्त महत्त्व द्यायला पाहिजे त्यानुसार त्या कामाचा आपल्याला क्रम बनवायचा आहे, त्याची क्रमवार यादी तयार करायची आहे आणि त्याच क्रमाने किंवा त्यात थोड्याफार बदल करून आपण काम वेळेत करायला हवे आणि जर ती वेळेत केले तर आपला वेळ नक्की वाचतो. ही सवय कायम राहिली तर महत्त्वाची कामे विसरणे, महत्त्वाच्या कामाला उशीर होणे यासारख्या समस्या उद्भवत नाही असं बाबा असताना समजावू लागले. त्यानंतर बघा बाबा काय म्हणतात की ही बाब खरी की आज थोरा मोठ्यांपर्यंत सगळेच मला वेळ नाही असे असे सारखे म्हणत असतात. म्हणजे छोट्या मुलापासून तर अगदी वयस्कर व्यक्तीपर्यंत प्रत्येक जण म्हणतो की मला वेळ नाही. वेळ प्रत्येकाला सारखा मिळत असला तरी या वेळेचा उपयोग करण्याची प्रत्येकाची तऱ्हा ही निरनिराळी असते. तऱ्हा म्हणजे काय? प्रत्येकाची सवय ही वेगवेगळी असते. प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने वेळ घालवतो. मग हा वेळ चांगल्या कामासाठी घालवतो की वाईट कामासाठी घालवतो, आवश्यक की अनावश्यक कामासाठी घालवतो हे प्रत्येकालाच माहीत असतं. आणि आजच्या गुंतागुंतीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाला आपले वय आणि क्षमतेनुसार वेगवेगळी कामे असतात. बघा प्रत्येकाचं वय आणि गुंतागुंतीचं धकाधकीचं जे आयुष्य आहे त्यानुसार प्रत्येकाची कामं कशी आहेत? वेगवेगळी आहेत. प्रत्येकजण आपापली कामे करीत असतो मात्र प्रत्येकाच्या कामाची गती समसमान नसते. म्हणजे गती समसमान नसते म्हणजे काय? तर प्रत्येकाची काम करण्याची क्षमता ही सारखी नसते. कुणाला एखाद्याला एखादं काम करण्यासाठी थोडा वेळ लागतो तर कुणाला जास्त वेळ लागू शकतो. महत्त्वाचे म्हणजे काय? तर आळसात माणसाला सुरुवातीला आनंद मिळत असला तरी आनंद फार काळ टिकत नाही. आळशी जो मनुष्य असतो ज्याला काम करण्याची आवड नाही त्या माणसाला सुरुवातीला आनंद मिळतो पण त्याचा हा जो आनंद आहे तो फार काळ टिकत नाही. जेव्हा ही बाब लक्षात येते की आपण आपल्याला मिळणारा मोलाचा वेळ असाच व्यर्थ वाया घालवला तर तोवर बराच विलंब झालेला असतो. ज्यावेळेस असं लक्षात येतं की आपल्याला जो वेळ मिळाला आहे तो आपण व्यर्थ वाया घालवलेला आहे, ज्यावेळेस हे लक्षात येतं त्यावेळेस खूप उशीर झालेला असतो. आता बाबांच्या बोलण्याकडे असताचे बारकाईने लक्ष होते. ते तिला प्रयत्नपूर्वक वेळेचे महत्त्व सांगत होते कारण गेलेली वेळ परत कमावता येत नाही, की ती एकदा गेली की गेली असं तिला बाबांनी सांगितलं. आपला भविष्यावर आणि भूतकाळावरील क्षणाक्षणावर अधिकार असो अथवा नसो मात्र वर्तमान काळातील क्षणावर आपला अधिक असतो. वर्तमान काळातले क्षणच आपले भविष्य घडवीत असतात असं बाबा असताना सांगतात. आपले काम आपणच ठरलेल्या वेळेत पूर्ण केले तर ते काम वेळेत पूर्ण होते. तीच कामे सातत्याने उद्या करूया परवा करूया या विचाराने आजचे उद्यावर सोडले तर सुरुवातीला ते काम अवघड होते आणि अवघड झालेले काम करणे अशक्य होऊन बसते. थांबलेले काम थांबते आणि त्यामुळे समोर आलेला क्षण आनंदाने उत्साहाने आणि श्रमात घालवायचा तो निरर्थक वाया घालवायचा की नाही. लेखक यदुनाथ थत्ते म्हणतात की वेळ गमावणे म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व संधी गमावणे होय. बघा आपल्याला सुरुवातीला काय वाटतं की आपण हे काम उद्या करूया परवा करूया असं म्हणतो त्यामुळे आपला वेळ वाया जातो आणि अवघड झालेले काम आपल्याला आता नंतर करणे अशक्य होऊन बसते. थांबलेले काम हे थांबतच राहते आणि त्यामुळे समोर आलेला आनंदाचा क्षण जो असतो तो उत्साहाने आणि श्रमात घालवायचा तो निरर्थक वाया घालवायचा नाही असं लेखक यदुनाथ थत्ते काय म्हणतात की वेळ गमावणे म्हणजे काय? आपल्या आयुष्यातील सर्व संधी गमावणे होय. अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे बघा हे. म्हणूनच ह्या टिकटिक वाजणाऱ्या घड्याळाची किंमत करणे खूप आवश्यक आहे असे बाबा तिला म्हणाले. वेळेला जाणून घेणे याचा उपयोग करणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेची किंमत करणारा व्यक्तीच यशस्वी व्यक्ती होत असतो. बरेचदा 5 मिनिटांआधी गाडी सुटली, परीक्षेला वेळ पुरला नाही या सेकंद आणि मिनिटांच्या गणितावर आयुष्य पुढे पुढे सरकत राहते. किती वेळ मोबाईल बघण्यात जातो हे सगळं टाळायचं तर वेळेची साक्षरता जाणून घेणे आवश्यक आहे. पुढे बघा ते काय म्हणतात की त्यासाठी उद्याच्या कामाचे नियोजन हे रात्रीच करायला
हवे. हे ते जर रात्री केले तर उद्याचा दिवस वाया जाणार नाही आणि मग आपली अपेक्षित ध्येयपूर्ती तेथे होते, म्हणजे आपल्याला जे पाहिजे आहे ते काम व्यवस्थित होते आणि आपल्याला जे हवंय ते आपल्याला मिळतं. वेळ सहज मिळत असली तरी गमावलेली वेळ मात्र परत मिळवता येत नाही. आता असताना तिच्या वर्ग शिक्षिका आणि बाबांचे मत एकच असल्याचे लक्षात आले. शिवाय वेळेचा सदुपयोग करणे किती आवश्यक आहे ही बाबही तिच्या लक्षात आली. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हा जो पहिला लेसन आहे मराठीचा, टिकटिक वाजणारे घड्याळ, हा लेसन इथे बघितलेला आहे. आय होप तो तुम्हाला नक्की समजला असेल. हा लेसन जर तुम्हाला समजला, आवडला, त्या लेसनला तुम्ही धड्याला तुम्ही नक्की लाईक करा. ठीक आहे, या धड्याला म्हणजे या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.